शेतकरी बंधूंनो नमस्कार। गोमूत्रामध्ये पिकाची वाढ व उत्पन्नावर निश्चित चांगले परिणाम करणारे द्रव्य असतात। गोमूत्र एकाच वेळेस तीन प्रकारे पिकाला मदत करते, खत म्हणून, हार्मोन म्हणून, तसेच कीड व रोगनाशक म्हणून। गोमूत्रात 70-80% पाणी असले तरी युरिया, फॉस्फेट, पोटॅश, कार्बोनेट, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, गंधक, तांबे, लोह यासारखी महत्वाची संप्रेरके त्यात असतात। ही रसायने झाडांच्या वाढीसाठी पूरक ठरतात। पिकांवर फवारणी करण्यासाठी गोमूत्राच्या 10-15% पाण्यातील द्रावणात हिंग व थोडे साबणाचे पाणी मिसळल्यावर तयार होणाऱ्या उग्रवासाच्या द्रावणामुळे किडींचा चोख बंदोबस्त करणे शक्य होते। कडुनिंब, जंगली एरंडी, निरगुळी, शेवंती, कण्हेर, निलगिरी, तंबाखू, कांदा, मिरची इत्यादी वनस्पतींचे पाने फळे बारीक करून कापून वाटून गोमूत्रात मिसळून देखील प्रभावी कीटकनाशक तयार करता येऊ शकते। कडुनिंबाचा 5% पाण्यातील थंड अर्क आणि इतर वनस्पतींचा गरम अर्क गोमूत्रात मिसळल्यास फवारणी जास्त परिणामकारक ठरते। गोमूत्रावर आधारित व्यापारी कीटनाशकेही सध्या बाजारात मिळतात। त्याचप्रमाणे वनस्पतीजन्य पदार्थ विशेषतः कडुनिंब वापरून 50%पेक्षा जास्त कीटकनाशके तयार करू शकतात। या कीटकनाशकांसोबतही गोमूत्राचा वापर सरस ठरतो। या मिश्रणाची फवारणी केल्यास दोन्हीमधील रासायनिक घटक एकत्र येतात, मात्र या मिश्रणात रासायनिक कीटकनाशके मिसळून नाहीत। किडी व रोगराईचे प्रमाण गोमूत्र मिश्रित हिंग फवारल्याने कमी होते। झाडांना थोड्या प्रमाणात अन्नद्रव्यही मिळतात। झाडांची अवर्षणाविरुद्ध क्षमता वाढते आणि खताची मात्रा लांबणी टाकता येते। तर मंडळी विचार कसला करताय? रासायनिक कीटकनाशकांच्या दुष्परिणामामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम झालाय, तोही दूर करता येऊ शकेल।